समाजाला झाडून सर्व काही दिले, स्वतःच्या नावाचा अट्टहास न करता समाजाला सढळ हाताने मदत करीत राहिल्यामुळेच मुक्तांगण सारख्या संस्था उभ्या राहू शकल्या अशी कृतज्ञतेची भावना ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अनिल अवचट यांनी व्यक्त केली आहे. पुलोत्सवमध्ये पुलंचे सामाजिक भान या विषयावर परिसंवादामध्ये सहभागी होत डॉक्टर अनिल अवचट म्हणाले, पुलंनी समाजाला चांगुलपणा शिकवताना स्वतःच्या दोषांबाबत आत्मपरीक्षण करण्याचा परिपाठ सांगितला. माझ्या आणि पुलंची ओळख आमच्यातील तीव्र मतभेदातून झाली. झोपडपट्टी उठवून बालगंधर्व रंगमंदिर बांधण्यास माझा विरोध होता तर त्यांचे समर्थन होते. मात्र माझ्या प्रामाणिक भावनांचा त्यांनी आदर केला. त्यांच्या आग्रहामुळेच मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची उभारणी करण्यात आली. म्हणून सुनीताबाई पुलं जेव्हा मुंबईला असायची त्यावेळेला त्या भाज्या निवडत बसलेल्या होत्या. तर मी म्हणलं कोण पाहुणे येणारे का? नाही म्हणजे भाई आला ना की तो चार दिवस असतो, मग त्याला खूप लोक भेटायला येतात, मग त्यांचं जरा करावं लागतं चहा पाणी वगैरे, तेव्हा मला वेळ मिळत नाही. त्याच्या सगळ्यांच्या आवडीच्या भाज्या मी निवडून ठेवते. तो आला की सगळं त्याला करून झालं. हे म्हातारपणचं प्रेम, अरे बापरे किती छान, किती होते. म्हणून आम्हाला काय शिकवलं पुलंने, तर एक चांगुलपणा शिकवला. मला स्वतःकडे, स्वतःच्या फजितीकडे, स्वतःच्या दोषांकडे पाहायला म्हणा शिकवलं. आणि असं एक दुसऱ्यांसाठी करणं, म्हणजे सगळं त्याने घरातलं झाडून समाजासाठी दिलं. या नरेंद्र दाभोळकर त्याला अंधश्रद्धावर नव्हतं त्याचं, तर त्या दलित या खोली रूम बांधायची होती त्याला, तर मी घेऊन गेलो. तर ते मला पुलादी म्हणाल ते आम्ही 5,000 दिला. आणि मग त्यांनी त्या नरेंद्रने इतकं त्यांना गुंडाळलं की त्यांनी 75,000 चेक खाता खेळायला लागला. आता हा इतकं असा, मग ते असं की मला मुस्लिम समाजातल्या कोणाला द्यायचे, कोण याचा सुधारणा करणार. तुम्ही वजीर पटेलचं नाव सांगितलं की तिजवीनी त्यावेळेला तलाक पीडित महिलांचं खूप मोठं काम केलं होतं, मग त्याला आणि ही सगळी माणसं आली की त्याला मी घेऊन जायचो. तो एक अतिशय वृद्ध असायची, ती माणसं मोहरून गेली असायची. ती पुलंनी आपल्या पाठीवरच्या बसतीचा आणि पुलं ज्यांना देणग्या घेतील ना त्यांना इतरही त्यांची समाजातली इज्जत वाढायची, त्यांना इतर लोक देणग्या द्यायला लागायचे अशी परिस्थिती होती. म्हणून एक असं दुसऱ्यांना आधार देणार. रामनगरीवर त्यांनी लिहिलं आणि रामनगरी पुस्तक उचललं गेलं. तसंच हे आत्ता सांगत होते गिरीशचं बोलत उपरा सगळे पुस्तक असे त्यांनी त्या हा यशवंत मनोहरचं ते आमचा पाऊस आमच्याकडे पडलाच नाही असे त्याची कविता.